पाहूयात पुढची बातमी. आज 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला. हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर कराडमधील मलकापूरच्या कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील वीर जवानांसह कारगिल शहीदांसाठी स्वतः राख्या आणि शुभेच्छा पत्र तयार केली आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त हा उपक्रम करत या राख्यांच्या रूपाने या विद्यार्थिनींनी जवानांच्या शौर्याला सलाम केला. कारगिल विजय दिनाला 20 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून हा उपक्रम या विद्यार्थिनींनी राबवला आहे. सीमेवरील जवानांसाठी विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या आणि शुभेच्छा पत्रांचे उद्घाटन सेवानिवृत्त भारतीय जवान शकील मोमीन यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. सीमेवरील भारतीय जवान दिवस रात्र डोळ्यात तेल घालून स्वतःच्या शरीराची तमा न बाळगता देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. त्यामुळे जवानांना कोणतेही सण कुटुंबासोबत साजरे करता येत नाही. म्हणूनच बहीण रूपी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाचा आनंद घेता यावा म्हणून विद्यार्थिनींनी तयार केलेल्या 340 राख्या झारखंड आणि जम्मू काश्मीर या ठिकाणच्या बटालियन मध्ये पाठवण्यात येणार आहेत. यावेळी राखीचे धागे हे फक्त बंधन नसून हे बंधन सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. देशाचे संरक्षण करणारे जवान हेच खरे आपले बंधू आहेत. अशा भावना सेवानिवृत्त भारतीय जवान शकील मोमीन यांनी व्यक्त केल्या. शाळेच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी बनवलेल्या राख्या आणि शुभेच्छा पत्रे स्वतः अतिशय आपलेपणाने बनवल्या आहेत. विद्यार्थिनी दरवर्षी स्वतः राख्या तयार करतात, मात्र यावर्षी त्यांच्या राख्या या सरहद्दीवर पोहोचणार आहे. त्याचा संस्थेला आणि शाळेला अभिमान आहे असं मुख्याध्यापकांनी सांगितलंय. यावेळी विद्यार्थिनींनी देखील आम्ही बनवलेल्या राख्या थेट सीमेवरील जवानांना बांधल्या जाणार याचा अभिमान वाटतोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. नमस्कार, माझं नाव स्मिता सुनील पाटील. श्री मायादेवी शिक्षण संस्थेच्या श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. आज दरवर्षी आमच्या शाळेत सर्व मुली राख्या तयार करतात. आपण त्या राख्या आम्ही शाळेतच विकतो, पण आज आमच्या शाळेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम तयार केला आहे. त्याचा मला अभिमान आहे की त्या राख्या आम्ही बनवलेल्या राख्या जवानांपर्यंत जाणार आहेत. जसा भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो, तसे ते जवान अहोरात्र आपल्या देशाचं रक्षण करत असतात. आणि त्यामुळं आज माझं ऊर भरून आलं की आम्ही बनवलेल्या राख्या छत्तीसगड झारखंड येथील बटालियनच्या जवानांपर्यंत पोहोचणार आहेत. मला याचा खूप अभिमान आहे. ते मग आमचे भावच आहेत. जवान जे आहेत, जसे भाऊ रक्षा करतो तसेच ते आमची रक्षा करतात. त्यामुळे मला वाटलं की त्यांच्यापर्यंत माझ्या राख्या जाव्यात. आणि आपण दरवर्षी सगळे सण आनंदात साजरे करतो, पण ते जवान त्या सण ते करू शकत नाहीत. ते सीमेवर लढत असतात, त्यामुळेच आपण ते सगळे सण आनंदाने साजरे करतो, कारण की ते पूर्ण समर्पण आपल्या त्या सीमेवर देत असतात. नमस्कार, माझे नाव अनुष्का अंकुश पवार. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. मी माझी राखी जवानांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करीन. आणि आमच्या शाळेतील 5वीतील सफा हिचे पप्पा यांनी हा उपक्रम आमच्या मुख्याध्यापिका भिसे मॅडम यांना सांगितला आणि तो राबवला. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते. आणि मी माझ्या मैत्रिणींनी ही राखी एकत्रित बनवलेली आहे. ही राखी जवानांपर्यंत पोहोचेल अशी माझी आशा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मधुरा पाटील, मळादेवी शिक्षण संस्थेअंतर्गत आमच्या शाळेत श्रीमती प्रेमलताई चव्हाण या कन्या शाळेत विविध प्रकारे मुली राख्या तयार करतात, पण त्या राख्या आम्ही आमच्याच भावांना बांधत होतो. पण आज आम्ही या राख्या वीर जवानांना पाठवत आहोत. तेही आमचे भावच आहेत. ते आमची रक्षा करतात, त्यामुळे आम्ही या राख्या त्यांच्यासाठी पाठवत आहोत. 2-3 दिवस मला माझी राखी बनवण्यासाठी लागले आणि मुलींनी खूप कष्ट घेऊन या राख्या बनवल्या आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या राख्या जवानांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. मुलींनी मण्यांच्या दोरे वगैरे अशा विविध वस्तूंपासून राख्या तयार केल्या आहेत. या विद्यालयामध्ये हा आगळ्या वेगळा उपक्रम आम्ही साजरा केलेला आहे. दरवर्षी आम्ही स्काउट गाईडच्या अंतर्गत राख्या तयार करतच असतो आणि त्या मुली आपल्या आपल्या वर्गामध्ये विकत असतात. पण आमच्या शाळेचे इयत्ता 5वीचे पालक मुलांनी सर या चर्चा करत असताना त्यांच्याशी असं लक्षात आलं की जवान कशा परिस्थितीत राहतात तिथं. आणि ते अनुभव ऐकल्यानंतर त्यांनी एक प्रस्ताव ठेवला माझ्यासमोर की आपण मॅडम आपल्या शाळेच्या वतीनं अशा राखी पाठवू शकतो का. मी तात्काळ हो म्हटलं. एका क्षणाचाही विलंब न लावता आणि हा उपक्रम आमच्या कोळी मॅडम आणि खराडे सर
तसेच सर्व शिक्षक यांनी तो तत्काळ पार पडला. एक 2 ते 3 दिवसात आम्ही सगळी तयारी केली होती आणि हे तयारी करत असताना मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी 2-3 दिवसात अगदी स्वतः साहित्य आणून राख्या तयार केल्या. इथं एकही राखी अशी नाही की ती विकत आणलेली आहे. मुलींनी स्वतः साहित्य आणून राखी तयार केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये जी प्रेरणा निर्माण झाली की आपण ह्या राख्या जवानांच्यापर्यंत पोहोचवत आहोत ही प्रेरणा खूप महत्त्वाची आहे. आणि याच्यातून देशप्रेम आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दिवशी खूप आनंदात असतो. राष्ट्रभक्ती आमच्यामध्ये ओतप्रोत झालेली असते पण हीच राष्ट्रभक्ती नियमित आमच्याकडे नेहमी आमच्यामध्ये राहिली पाहिजे आणि मुलांच्यामध्ये आली पाहिजे याच्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आणि हा उपक्रम आपल्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थींच्या सहाय्यानं अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडलेला आहे. माझं नाव शकील मोमीन, एक CRPF कमांडो टीममध्ये राहिलो मी. आणि आपल्या इथं शाळेमध्ये जी प्रेमलताई चव्हाण शाळा मलकापूर इथं प्रिन्सिपलांना भेटल्यानंतर त्यांना एक विचारलं की आपल्या जवानांसाठी राख्या पाठवता येतील का, तर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांचा स्टाफ शिक्षक मंडळी यांनी मिळून आणि मुलींनी एक घरगुती म्हणजे आपल्या स्वतःच्या मेहनतीनं जवानांसाठी राख्या बनवल्या. आता याचा फायदा आहे की आता कारगिल विजय दिवस आहे जवळच आलेला आहे आणि त्या अनुषंगानं ह्या ज्या राख्या आपण पुढं देशाच्या सीमेच्या जवानांपर्यंत पोहोचणार आहेत ही एक राखी नसून त्यांच्यासाठी एक म्हणजे मोठं एक बंधन आहे. कारण आपण पाहतो की जवान आपल्यासाठी किती त्रास घेतात आपण ऐकत असतो पण ते तिथं स्वतः ते अनुभव घेतात असतात. ते दिवस रात्र आपले स्वतःची पर्वा न करता करता ते देशाची सेवा आपल्यासाठी करतात. तर हे जे ह्या शाळेनं जे प्रेम दाखवलं, ज्या मुलींनी मेहनत केली, जे शिक्षक स्टाफनी जे आपलं भावना व्यक्त केल्या आणि त्या जवानांपर्यंत पोहोचवल्या, त्या मी एक जवान म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि माझ्या जवानांपर्यंत जे ह्यांनी हा उपक्रम राबवला याबद्दल या शाळेचं आणि सगळ्यांचं मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.